ज्या विषयावरती आम्ही मनन करत आहोत, त्या विषयासाठी जे वचन आम्ही निवडलेलं आहे ते वचन आहे स्तोत्र 118 आणि वचन 8, आणि तो विषय आहे परमेश्वराला शरण जाणे. या वचन वाचून आपण आजच्या संदेशाकडे वळूया. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. त्याच्या जोडीला आपण यिर्मयाह 17:5 पुन्हा वाचूया. परमेश्वर असे म्हणतो, हा, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करीतो, व ज्याचे अंतकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. म्हणजे स्तोत्र 118:8 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरे. म्हणजे कोणीतरी व्यक्ती आहे की ज्यांनी मनुष्यावरती आपली भिस्त ठेवली होती, मनुष्याला आपला बाहू बनवला होता, आणि त्यामुळे तो देवाच्या मार्गात चालणारा जो मनुष्यावरती अवलंबून राहायला लागला. म्हणून यिर्मयाह 17:5 सांगतं की ज्याने मनुष्याला आपला बाहू बनवलाय, ज्याची भिस्त मनुष्यावरती आहे, मग ते नातेसंबंध का असाना, मग ते तुमचे मित्र का असाना, मग तुम्हाला पगार देणारे तुमचे अधिकारी का असाना, बिझनेस देणारे तुमची गिराईक का असाना, कुठलेही लोक असो, मनुष्यावर जो अवलंबून राहतो, बायबलचा परमेश्वर यिर्मयाहच्या द्वारे म्हणतो की तो व्यक्ती श्रापित आहे. मग जर जो व्यक्ती ख्रिस्तावर आपली भिस्त ठेवतो, जो व्यक्ती ख्रिस्ताला आपला बाहू बनवतो, जो व्यक्ती ख्रिस्ताच्या जवळ जातो तो आशीर्वादित आहे. त्या वचनाचं विरुद्ध बाजू तुम्हाला सांगत आहे. यिर्मयाह म्हणतो मनुष्यावरती जो आपला भिस्त ठेवतो, मनुष्याला आपला बाहू बनवतो. कधी कधी आम्ही देव 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 करणारे, प्रेज द लॉर्ड करणारे, ब्लेसेड ब्लेसेड आशीर्वादित म्हणणारे, ते फक्त चर्चपणी म्हणतात, पण प्रॅक्टिकल जीवनामध्ये ते सगळ्या मनुष्याची स्तुती करणारे असतात. त्या लोकांसाठी विशेष करून संदेश आहे की तुम्ही तुमच्या जीवनातून कुणाला उंच करता. तुम्ही जीवनातून तुम्ही जर मनुष्याला उंच करत असाल तर बायबल स्पष्टपणे सांगतं की तुम्ही कोण आहात, आशीर्वादित नाही. वास्तविक आमचे सर्व श्राप गलती 3:14 प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती मोडून टाकलेत, आणि त्या उलट अब्रामाचा आशीर्वाद आम्हाला ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना दिलाय. मग अब्रामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्हाला अब्रामासारखं जीवन पण जगणं गरजेचं आहे. मी जस अब्रामाच्या जीवनातून किंवा साराच्या जीवनातून जेव्हा मी अभ्यास करतो, पूर्ण जर अब्राम आणि सारा विषयी देवाचं जर काही म्हणणं असेल ना, तर मला तुम्हाला ते एका वाक्यामध्ये देव अब्राम आणि सारा विषयी काय म्हणतो. अब्राम हा आपल्या जीवनामध्ये हा मनुष्यावरती निर्भर राहिला नाही, त्याला ज्यावेळेस देवाची वाणी झाली त्यावेळेला तो सर्व काही सोडून तो देवाच्या मागे चालायला लागला. आमीन. तर थोडस मला जर तुम्ही विचारलं की अब्रामाविषयी देवाची साक्ष काय आहे, अब्रामाविषयी देव काय म्हणतो, तर इब्रिकरास पत्र 11 आणि वचन 16 थोडस आपण वाचून मग पुढे जाऊया. इब्री 11:16. पण आता ते अधिक चांगल्या देशाचे म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. ते म्हणजे अब्राम आणि सारा ते जगिक देशाची नाही तर स्वर्गीय देशाची उत्कंठा ठेवून ते देवाच्या मागे निघाले होते. पुढं यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घ्यावयास देवाला त्याची लाज वाटत नाही. मला ही लाईन खूप आवडते. आम्ही अब्रामाविषयी सांगतो त्याला 100 मूल झालं, अब्राम असा होता तसा होता, पण देवाच्या दृष्टीने अब्राम कसा आहे. अब्राम हा देवाला शरण येणारा होता. देवाच्या मागे चालत असताना कित्येक वर्ष लोटली जात होते, त्याला त्याचा मुलगा लोट सोडून गेला, जरा मुलगा म्हणून समजलं होतं, सगळं काही वेगळं चाललं होतं. लोक त्याच्या आजूबाजूला चर्चा करत होती की त्याचा दास, त्याचा नोकर एलियेझर त्याचा वारीस होईल. अशा परिस्थितीमध्ये देखील ज्यावेळेस देव त्याला म्हणतो की अब्राम भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, मी तुझा अत्यंत मोठं प्रतिफळ आहे, आणि ते ऐकून तो शांत राहिला. पुन्हा पुढे जाऊन म्हणतो की अब्रामा माझ्या उपस्थितीत चाल. 24 वर्ष चालता नाही म्हणतो माझ्या उपस्थितीत. तो प्रत्येक वेळी देवाला शरण आला.
तो आपल्या लोट नावाच्या पुतण्याला सोडवण्यासाठी पण देवासमोर लोटांगण घातलं की त्या नगरामध्ये जर एक रीतिमान असेल तर तू त्याला सोडवशील का? त्या अब्रामाविषयी देवाचं काय म्हणणं आहे की अब्रामाचा परमेश्वर होण्याविषयी मला लाज वाटत नाही. हालेलुया. मला हे वचन इतकं स्पर्श करतं. आज माझी आणि तुमची साक्ष देवासमोर काय, देवाला तुमचं आणि माझं जीवन पाहून अभिमान वाटतोय का लाज वाटतोय? देवाला तुमचं आणि माझं जीवन पाहून अभिमान वाटतोय का देवाला गर्व वाटतोय का देवाला तुम्हाला आणि मला या जगात पाठवण्याविषयी पस्तावा होतोय? अब्रामाविषयीची साक्ष तो म्हणतोय की मला त्यांचा देव म्हणून घ्यावायची लाज वाटत नाही. आमेन. हालेलुया. या वचनाला नेहमी क्लेम करा की प्रभू माझं जीवन असं असावं. लोकांना काय वाटतंय ते वाटू द्या, जगाला काय वाटतंय ते वाटू द्या, नाते संबंधाला काय वाटतंय ते वाटू द्या, पण ज्याच्याकडे मला जायचंय त्याच्या समोर त्याला पाहण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरती एक स्माईल मला पाहून आली पाहिजे असं जीवन मला जगणं गरजेचं आहे. हालेलुया. परमेश्वराला शरण या. आणि आज थोडं थोडक्यामध्ये आपण एका व्यक्तीच्या जीवनातून पाहणार आहोत. जसं मागच्या रविवारी आपण हिचक्या राजाच्या जीवनातून पाहिलं, या हिचक्या राजाने जसं तो आपल्या समोर आलेल्या त्या प्रसंगामध्ये तो आपल्या धनाला शरण गेला आणि त्याला असं वाटलं की त्या सनेरीब नावाच्या अश्शूरी राजाला जर सोनं चांदी दिलं तर तो शांत राहील आणि माझ्यावरती कुठला युद्ध प्रसंग येणार नाही, माझ्यावर कुठल्या मरण यातना मला भोगाव्या लागणार नाही. परंतु पुढे जाऊन काय झालं आपण सर्व पाहिलेलं आहे. शेवटी ज्या वेळेला हिचक्या राजाने गोंधळ नेसून परमेश्वराच्या मंदिराचा रस्ता धरला आणि यशया संदेशाबरोबर दोघही देवाला शरण आले, त्याच रात्री देवाने एक देवदूत पाठवून 185,000 सैन्यांचा संहार केला. का? जे देवाला शरण येतात तो देव त्यांच्या बाजूने उभा राहतो. त्यांनी प्रयत्न केला, हिचक्याने आपल्या युक्तीचा प्रयत्न केला, तो आपल्या युक्तीला शरण गेला, बुद्धीला शरण गेला, धनाला शरण गेला. पण ज्या वेळेला त्या सनेरीब नावाच्या राजाने आणि त्याच्या सेनापती रबशाकेने त्याच्या सैन्याला मलमूत्र चारण्याची भाषा केली, त्यावेळेला त्यांनी वस्त्र फाडले आणि देवाच्या मंदिरात जाऊन तो देवाला शरण आला आणि मग त्याला देवापासून जे सांत्वन मिळालं आणि तो म्हणाला की सनेरीबच्या पक्षाचे जितके आहेत त्यापेक्षा आमच्या पक्षाचा मोठा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते साहस का आलं? ज्या वेळेला तुम्ही देवाला शरण, मनुष्य तुमच्या सांत्वनामध्ये डोक्यावरून हात फिरवल पण तुम्ही एकटे पडताल, पण तुम्ही जेव्हा देवाला शरण येताल त्याचा आत्मा प्रत्येक सेकंदाला तुमचं सांत्वन करेल आणि तुम्हाला उत्तेजन देखील देईल. आमेन. हालेलुया. आज आपण एका अशा स्त्रीच्या जीवनातून पाहणार आहोत, कदाचित तिच्यावर खूप सारे संदेश ऐकले असेल, पण आज वेगळ्या अँगलने आपण तिच्याकडे पाहणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान याचा 13 अध्याय आणि वचन 10-16 वचन. तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता, तेव्हा पहा 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभा राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलविले व म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. येशूने शब्बात दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, ज्याच्यात काम केले पाहिजे असे 6 दिवस आहेत, तर त्या दिवसात येऊन बरे होऊन जात जा. शब्बात दिवशी येऊ नका. परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, अहो ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बात दिवशी ठाणावरून सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर अब्रामाची कन्या आहे. पहा, हिला सैतानाने 18 वर्ष बांधून ठेवले होते. शब्बात दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय? बस. हालेलुया. आम्ही या स्त्रीवरती बरेच वेळा संदेश ऐकलेले आहेत, पण आज एक वेगळा अँगल आपण तिच्या जीवनातला पाहणार आहोत
आणि तो एक वेगळा अँगल हा आहे. या स्त्रीला जे कुबड आलेलं आहे ते कुबड येण्यामागचं कारण आहे विकाराचा आत्मा. आमच्या ख्रिस्ती समूहामध्ये ना दुष्टात्मा, अशुद्ध आत्मा, विकाराचा आत्मा यातला फरकच समजत नाही. लोकांना असं वाटलं काहीतरी शरीराच्या वेगळ्या हालचाली आहे, काहीतरी बोलत आहे, परंतु या तिन्ही आत्म्यांचं कार्य वेगळे वेगळे. एखाद्या व्यक्तीला 18 वर्षापासून विकाराचा आत्मा लागलेला आहे, पण 18 वर्ष ती व्यक्ती, तिची परिस्थिती जी या ठिकाणामध्ये दिलेली आहे की तिला नीट उभं राहता येत नव्हतं, म्हणजे याचा अर्थ ती आपल्या 18 वर्षामध्ये ती जमीन बघत चर्चला येत होती. तिच्या जीवनामध्ये जे कुबड होत ते कुबड म्हणजे तिच्या मानगुट्टीवर बसलेला एक विकाराचा आत्मा होता जो तिला उभं राहू देत नाही. आज ख्रिस्ती मंडळीमध्ये चर्चेसमध्ये पण हीच अवस्था आहे. लोक वर्षानुवर्ष चर्चला येत आहेत परंतु आज नीट उभे राहू शकत नाही. त्याचं कारण हे आहे की कुठंतरी आमचं समर्पण ठीक नाहीये. या स्त्रीच्या जीवनामध्ये, तिच्या जीवनामध्ये काय म्हटले, 18 वर्षापासून तिला विकाराचा आत्मा आहे. आणि तिला स्त्री म्हटले का मुलगी म्हटले? ती मुलगी, ती जन्माला आली तेव्हापासून कुबडी असेल का ती? ती ज्यावेळेस एक मॅच्युअर्ड झाली असेल, प्रौढ झाली असेल, 18 वर्षाची झाली तेव्हा तो विकाराचा आत्मा तिला लागला, तो आजार तिला लागला. आणि तिथून पुढच्या 18 वर्ष म्हणजे ती कमीत कमी 35-36 वर्षाची असणार आहे. पण या 18 वर्षामध्ये या व्यक्तीने प्रभूच्या विरुद्ध कुठलीही कुरकुर केली नाही. तिने कदाचित अनेक डॉक्टर केले असेल, वैद्य केले असेल, परंतु तिला कुठला गुणही आला नसेल असं काही लिहिलं नाही, पण तिने प्रयत्न तर केला असेल. पण या ठिकाणामध्ये ती येशू ख्रिस्त असं दिलंय की शब्बात दिवशी तो सभास्थानामध्ये शिकवत होता. आमच्या इथं ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये वादविवाद करणारे खूप लोक आहेत, अनेक असे कल्ट्स आहेत, अनेक वेगवेगळे डिनॉमिनेशन आहेत की ते म्हणतात शब्बात म्हणजे आपल्या भारतीय दिवसानुसार शनिवार, शनिवारचीच उपासना केली पाहिजे असं काही कल्ट्स किंवा असं काही डिनॉमिनेशनचं महत्व म्हणणं आहे की 10 आज्ञांमध्ये दिले की शब्बात पवित्रतेने पाळ. पण जसं नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती पूर्ण झालं म्हटलं, काय पूर्ण झालं? येशू ख्रिस्ताने सर्व मानव जातीसाठी देवाच्या राज्यात येण्यासाठी फक्त शब्बात दिवस नाही तर प्रत्येक दिवस दिलाय की कोणी येऊ शकतो. आणि आपल्या भारतीय नियमानुसार आम्हाला जो वीकली ऑफ किंवा आठवड्याची साप्ताहिक सुट्टी जी आहे ती रविवारी आहे. आणि नेमकं रविवार म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस, पुनरुत्थानाचा दिवस, पेंटिकॉस्टचा दिवस. त्या दिवशी भक्ती मंडळीची सुरू झाली असे अनेक एव्हिडन्स आम्हाला प्रेषितांच्या कृत्यामध्ये सापडतं आठवड्याच्या पहिल्या दिवशी. पण आता जर एखादा व्यक्ती भारतातून गल्फ कंट्रीमध्ये जर गेलाय, आखाती देशामध्ये, दुबई, इराक, इराण, मस्कत, त्या ठिकाणामध्ये पण चर्च चालू आहे, कुवेत, पण तिकडं रविवारची भक्ती होत नाही तर तिथं शुक्रवारची भक्ती होती, कारण त्या देशामध्ये साप्ताहिक सुट्टी शुक्रवार आहे. मग ते चुकीचं करतात का? बऱ्याच वेळेला कुठंतरी आपल्या लोकांनी एकाच वचनाची शेपूट घेऊन त्याच्यामध्येच लोकांना गोंधळात टाकून ठेवलेलं आहे. आमच्यासाठी रोज देवाच्या उपासनेचा दिवस आहे. मी मनमाडमध्ये जातो, त्या ठिकाणामध्ये मी गेल्यानंतर मला एक आनंदाची गोष्ट पाहायला मिळते की तिथं फक्त रविवारी चर्च नाही आहे, मंडे टू संडे रोज चर्च आहे, रोजची भक्ती आहे. पण तिकडच्या लोकांना ते सहज आहे, तिकडचे लोक येऊ शकतात, त्यांचा जॉब तसा आहे म्हणून ते ऍडजस्ट करतात, पण आपल्यासाठी नाही. म्हणून आठवड्याचा जो उपासनेचा जो भक्तीचा दिवस आहे तो दिवस का महत्वाचा आहे? कारण त्या दिवशी आम्ही त्या 2 तासामध्ये जे देवापासून मिळवतो त्याच्यावरती मनन चिंतन करून आठवडाभर आम्हाला त्या युद्धामध्ये टिकून राहण्यासाठी उपासनेचा दिवस दिलेला आहे. पण एक शोकांतिका आहे की बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये ते देवाच्या भक्तीमध्ये सातत्याने येण्यामध्ये कमी पडतात. पण ही 18 वर्षापासून विकाराचा आत्मा असणारी स्त्री ती 18 वर्ष न चुकता शब्बात दिवशी, शब्बात शब्द बाजूला करून उपासनेच्या दिवशी देवाच्या भवनमध्ये येत होती. का येत होती? जर ती 18 वर्षापासून एवढ्या त्रासात असतानाही, एवढ्या समस्यात असतानाही ती जर
भवनामध्ये किंवा चर्चमध्ये किंवा उपासनेमध्ये येती, याचा अर्थ ती देवाच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवणारी होती. तिला माहिती होतं की एक दिवस माझ्यासाठी आहे, मी ज्याला शरण जात आहे, ज्या परिस्थितीमध्ये जात आहे, ज्या यातना ज्या त्रासाला घेऊन जात आहे, निश्चित मला सोडवणारा माझ्या समोर एक दिवशी प्रगट होणार आहे. हालेलुया. का? कारण त्या सभास्थानामध्ये जो सभास्थानाचा अधिकारी आहे तो संतप्त होऊन काय म्हणाला माहितीये का? शब्बात दिवशी येऊन आजाराचे काम करू नका, इतर दिवशी या. म्हणजे याचा अर्थ इनडायरेक्टली त्यांनी कुठेतरी या स्त्रीला सांगितलं, इतर दिवशी येत जा, सभा दिवशी आम्हाला डिस्टर्ब करू नको. म्हणजे यातून आम्हाला एक संदेश काय मिळतो किंवा एक पुरावा काय मिळतो, ही स्त्री रेग्युलर चर्च मेंबर होती. आणि कशा स्वरूपाची होती की तिचं चांगलं काहीच नव्हतं. कदाचित 18व्या वर्षी ती चांगली असताना तिला विकाराचा आत्मा लागला आणि त्यानंतर ती चर्चला जायला लागली. तिच्या घरातून निघल्यापासून तर सभास्थानामध्ये किंवा चर्चला येऊपर्यंत लोक तिची टिंगल करत असतील. घरातून म्हणतात बस खुबडी एका जागी, काय तुझं झालं एवढं वर्ष चर्चला जाऊन, काय मिळालं तुला एवढं वर्ष जाऊन, बस घरामध्ये एका कोपऱ्यात. परंतु ज्या दिवशी उपासनेचा दिवस होता, ऊन असो वारा असो पाऊस असो थंडी असो, या सर्व परिस्थितीमध्ये त्या कुबडाला घेऊन, त्या वाकलेल्या अवस्थेला घेऊन, त्या यात्रेला आणि त्या त्रासाला घेऊन ती देवाच्या मंदिराचा रस्ता धरत होती. रस्त्याने येणारे जाणारे तिला टिंगल करत असतील, टवाळके करत असतील, चिडवत असतील, कुबडी चालली चर्चला. परंतु 18 वर्ष तिने जे सातत्य ठेवलं, म्हणजे 18 वर्ष उत्तर मिळालं नाही तरी ती देवाच्या भवनात जात होती. आज अनेकांच्या जीवनामध्ये जरी हे शारीरिक कुबड पण नसेल ना, पण इथं बसताना जे कर्जामध्ये आहेत ना, त्यांच्या बरकतीला कुबड आलेलं आहे. जे चांगल्या घरात राहतात ना, पण अजूनही घरामध्ये जर देवापासून मिळणारी जी सुख शांती आनंद नाही, त्यांच्या आशीर्वादाला कुबड आहे. आज या कुबडच्या परिस्थितीमध्ये ही स्त्री, काही लोक येशूकडे येतात आणि म्हणतात आम्हाला काही फरक नाही पडला म्हणून आम्ही येत नाही. असे लोक स्वार्थी असतात जे फक्त चमत्काराला नमस्कार करतात, आपल्या पुरतीच विचार करतात आणि जिथून परिणाम चांगला मिळेल तिथं पळतात. पण येशूकडून जे मिळणार आहे ते टिकणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ही स्त्री, तिची परिस्थिती अशी आहे की तिला नीट उभं राहता येत नव्हतं. त्या सभास्थानामध्ये असं म्हणतात, यहुदी सभास्थानामध्ये कमीत कमी 600 ते 800 लोक उपासनेसाठी जमत असत. पण त्या 600-800 सोडू 100 लोकच पकडू आपण, त्या 100 लोकांमध्ये येशूने त्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याची वावा नाही केली. येशूने तिथं असताना कुठल्या श्रीमंत व्यक्तीला नाही बोलवलं, येशूने तिथं असताना कुठल्या ज्ञानी व्यक्तीला नाही बोलवलं, तर येशूने त्या स्त्रीला बोलवलं जी वाकलेल्या अवस्थेत होती. 18 वर्ष तिने केवळ स्वतःचेच पाय पाहिले होते, 18 वर्ष तिने जमीन पाहिली होती. पण 18 वर्षानंतर एक दिवस आला, तिला प्रभू येशूचे पाय पाहायला मिळाले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज कितीतरी लोक आहेत जे म्हणतात आमची परिस्थिती अशी आहे, नवरा असा करतोय, बायको अशी करत आहे, मुलांचं असं आहे, परिस्थिती अशी आहे. मला सांगू द्या की 18 वर्षापेक्षा कुणाची जुनी परिस्थिती आहे का? आणि तशी परिस्थिती असताना किती लोक रेग्युलर त्या परिस्थितीत चर्चला येत आहेत. काही लोक आपल्याला जमल तसं त्या प्रकारे भक्तीला येतात. पण ही स्त्री आम्हाला संदेश देती, परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो, आठवड्यामध्ये उपासनेच्या दिवशी देवाला शरण जाण्यासाठी त्रास होऊ यातना होऊ, पण मी देवाच्या भवनात जाणारच. आता कारण देण्यात काही मजा नाहीये. पावसासाठी आपण प्रार्थना करत आहोत, तर धोधो पाऊस जरी पडल्यानंतर ही स्त्री जर शब्बात दिवशी किंवा उपासनेच्या दिवशी देवाच्या भवनात जात होती, अशी तिच्याविषयीची साक्ष आहे. कारण तो सभास्थानाचा अधिकारी म्हणतो की या दिवशी येऊ नको, म्हणजे ही बाई त्या दिवशी रेग्युलर येणारी होती. तो म्हणतो या दिवशी येऊ नको, वेगळ्या दिवशी ये, वेगळ्या दिवशी हिलिंग मिटिंग चालवा, देवाच्या शब्बात दिवशी नका येऊ.
आज अनेकांच्या जीवनामध्ये ते आशीर्वादापासून वंचित यासाठी आहेत की त्यांच्या जीवनामध्ये देवाला शरण येण्याचं जे सर्वोत्तम ठिकाण जे आहे ना, जिथं देवाला आम्ही योग्य पद्धतीने शरण येऊ शकतो, सर्व विसरून आम्ही त्याच्यासमोर नतमस्तक होऊ शकतो, त्या उपासनेच्या दिवशी त्या सातत्याने येण्यासाठी जे लोक कमी पडतात त्यांच्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या गोष्टींची कमी घटी असते. पण जे लोक देवाच्या भक्तीविषयी वर्षिप विषयी जे चर्चला येण्यासाठी प्रामाणिक आहेत ना, ते आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये रोजच्या प्रार्थनेमध्ये पण प्रामाणिक असतील. जे कधी कधी चर्चला येणार आहेत ना, ते कधी कधी प्रार्थना करणारे असतात. पण जे आपल्या जीवनामध्ये देवाच्या उपासनेचा जो दिवस आहे त्या दिवशी देवाच्या भवनामध्ये येतात, त्या लोकांच्या जीवनामध्ये एक मोठी साक्ष पाहायला मिळते. कारण मला सांगू द्या की उशिरा जी गोष्ट एखाद्याच्या जीवनामध्ये येते ती गोष्ट महान असते. तुमच्या जीवनामध्ये जर एखाद्या गोष्टीला विलंब लागत आहे, उशीर होत आहे, कदाचित लेट होत आहे, मी नेहमी सांगतो लेट मिलेगा लेकिन बेस्ट मिलेगा. हालेलुया. कदाचित उशीर होत आहे, त्याच्या मागं देवाला काहीतरी महान कार्य करायचं आहे. बायबलमध्ये अनेक असे देवाचे सेवक होऊन गेले, ते जगामध्ये जन्माला उशिरा आले. ज्याच्यापैकी हन्ना नावाची जी स्त्री आहे, ती वाइन स्त्री म्हणून तिला घोषित करण्यात आलं होतं. तिला सॅम्युएल नावाचं मूल खूप उशिरा झालं. तिला कितीतरी वेळा तिच्या सौतीने तिला कितीतरी वेळा तिला चिडवलं, तिची लाज काढली, तिची टिंगळ केली. परंतु ज्या वेळेला सॅम्युएलचा जन्म झाला, सॅम्युएल नावाचा असं मूल जन्माला की ज्याच्याकडे एक नाही, दोन नाही, तीन मिनिस्ट्री होत्या. तो प्रॉफेटही होता, तो प्रिस्टही होता, आणि तो जज पण होता, शास्ता होता, संदेष्टा होता, आणि महायाजकही होता, ज्याने कित्येक वर्ष इस्रायलला चालवलं. त्यानेच शौलाचा आणि दाविदाचा अभिषेक करून इस्रायलवरती राजा पण नियुक्त केलं होतं. 18 वर्ष ही स्त्री आम्हाला संदेश देत आहे, जरी 18 वर्ष तिला कुणाचं मुख पाहायला मिळालं नाही, जमीन आणि स्वतःचे पाय पाहूनच 18 वर्ष जगली. पण महत्वाची गोष्ट ही आहे की देवाच्या भक्तीच्या दिवशी ती न चुकता देवाला शरण येणारी व्यक्ती होती. देवाला कधी विसरली नाही ती. म्हणून येशू ख्रिस्त स्वतः तिथं प्रगट झाला. आणि कदाचित मला असं वाटतं त्या सभास्थानामध्ये, त्या फेलोशिपमध्ये या स्त्री बरोबर कोण व्यवस्थित प्रेझलॉडी करत नसतील, तिला लोकांचे पायच दिसत असतील, लोक कदाचित तिला बघून एका बाजूने निघून जात असतील, कदाचित तिची हेटाळणी करत असतील. परंतु त्या दिवशी तिच्या कानावरती आवाज आला, पुढून कोणतरी तिला बोलवत आहे. हालेलुया. पुढून कोणतरी बोलवत आहे, कारण तिला कदाचित तिच्या कानावर विश्वास नसेल. 18 वर्ष कोण तिच्याबरोबर नीट बोलत नव्हतं, कुठंतरी एका कोपऱ्यात शेवटी कुठंतरी ती वाकलेल्या अवस्थेमध्ये होती. आणि त्या परिस्थितीमध्ये तिला बोलवण्यात आलं. मला सांगू द्या, जर जे कोणी प्रामाणिकपणे देवाच्या भवनामध्ये आपल्या जीवनामध्ये कुबड असली परिस्थिती, तुम्हाला नीट उभं जरी राहता येत नाही, नाना प्रकारच्या समस्या आहे, तरी सुद्धा प्रामाणिकपणे तुम्ही जर त्याच्या भवनात येतात, तर आज परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुमचं कुबड नाहीसं करून तुम्हाला नीट उभं करून लोकांसमोर साक्ष बनवून तुम्हाला त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज कोणत्या प्रकारच्या अडचणींना घेऊन तुम्ही जात आहे, परंतु या सगळ्या परिस्थितीमुळे काही लोक काय म्हणतात, माझ्या जीवनात हे दुःख आहे, ही परिस्थिती आहे, ही अडचण आहे, म्हणून मी येत नाही. मला सांगू द्या, ही स्त्री 18 वर्ष नाना प्रकारच्या गोष्टी तिने लोकांच्या ऐकल्या, परंतु तिने उपासनेचा दिवस सोडला नाही. कदाचित ती उपासनेच्या दिवशी देवाला शरण येत होती, बाकीच्या दिवशी घरामध्ये त्या वाकलेल्या परिस्थितीमध्ये ती देवाचा जय जयकार करत असल, त्या वाकलेल्या परिस्थितीमध्ये ती देवाला धन्यवाद देत असल आणि तिच्यावरती हसण्यात येत असल. पण मला सांगू द्या, ज्या वेळेला येशू ख्रिस्ताने तिला त्या ठिकाणामध्ये बोलावलं, तिच्यासाठी आशीर्वादाची सुरुवात तिथूनच झाली. जुन्या करारामध्ये आम्ही हन्नाला पाहतो, नव्या करारामध्ये एक असं कपल होतं, एक असं दाम्पत्य होतं की त्यांनी तर अपेक्षा सोडून दिली होती. आणि ते म्हणजे जखर्या आणि अलीशिबा. त्यांच्या जीवनामध्ये खूप उशिरा असं देते, जख्म हतारा झाल्यावरती जखर्या आणि अलीशिबाला देवाने योहान नावाचा आशीर्वाद दिला. आणि योहान हा कोण होता, तर प्रभूचा रस्ता नीट करणारा होता. खूप लेट मिळालं, पण इतकं बेस्ट मिळालं की तो प्रभूचा रस्ता बनवण्यासाठी निवडण्यात आला. वास्तविक जर आम्ही पाहिलं तर
जकर्या हा एक महायाजक होता. जर योहानाने ठरवलं असतं तर योहान पण महायाजक किंवा याजक झाला असता, पण त्यांनी आपलं कॉलिंग आपलं पाचावन ओळखलं आणि यरुशलेम मधलं कम्फर्ट झोन शानो शौकत आरामशीर जीवन सोडलं आणि तो अरण्यात गेला. अरण्यामध्ये जाऊन त्याने आपलं पाचावन ओळखलं आणि प्रभूचा मार्ग नीट करण्यासाठी अरण्यातून ओरडणारी वाणी बनला. कधी मिळालं पण ते फळ? पार म्हातारपणी. देवाने हन्नाला खूप उशिरा सॅम्युअल दिला, पण त्यानेच दोन राजांना अभिषेक केला. जखर्या आलिशिबाच्या जीवनामध्ये खूप उशिरा संतती मिळाली, पण ती संतती प्रभू येशूचा मार्ग नीट करणारी झाली. म्हणून कदाचित तुम्ही प्रभूच्या भवनात येताय, प्रभूच्या मार्गात चालताय, परंतु अनेक वर्ष झाले तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये, तुमच्या कुटुंबाचं तारण होत नाहीये, तुमच्या घरामध्ये तुमच्या मनासारखं होत नाहीये, पण मला आज या 18 वर्षाची जी कुबड असणारी स्त्री ज्या प्रकारे प्रत्येक उपवासाच्या दिवशी देवाला शरण येत होती आणि एक दिवस आला येशूने तिला नावाने बोलवलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी मला उत्तर मिळेल? उत्तर ही कुबडी स्त्री देत आहे. तिने कधी आपल्या महायाजकाला विचारलं नाही की मला कधी आरोग्य मिळेल. ती सातत्याने ते सातत्य टिकवण्यामध्ये आज मंडळी कुठेतरी माग आहे, कुठेतरी माग आहे. आणि जे लोक सातत्य टिकू नये त्यांच्या जीवनात जर उशीर होतोय, त्यांनी धन्यवाद द्यावा देवाला की मला लेट मिळत आहे पण काहीतरी महान मिळत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते येशूने तिला पाहिलं. पहिले येशूने तिला पाहिलं. मी म्हणायचं माझ्याकडे प्रभूचं लक्ष नाहीये, परंतु येशूने त्या सभास्थानामध्ये चांगल्या धष्टपुष्ट लोकांना, उंची पोशाख घातलेल्या लोकांना, सुंदर दिसणाऱ्या लोकांना नाही, त्या सभास्थानामध्ये जी सगळ्यात निकृष्ट दर्जाची व्यक्ती होती, कदाचित कपडे पण व्यवस्थित नव्हते, पण येशूने तिच्याकडे पाहिलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं की मनुष्याचं पाहणं वरवर आहे, परमेश्वर अंतकरण पारखतो. पण काय लोकांनी या वाचनाचा विपर्यास केलाय. काहीतरी फाटके तुटके कपडे घालून उभं राहायचं, स्टाईल करायची, वर्शिप करायची, तसंच चटमणी यायचं आणि हे वचन शिकवायचं. देव बाह्य स्वरूप पाहत नाही, अंतकरण पाहतो. आपण त्याचा अर्थ काय? याचा अर्थ तो नाही निघत. तुमची परिस्थिती किती डागाळलेली आहे प्रभू ते पाहत नाही, प्रभू अंतकरण तोलून पाहतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशूने तिला पाहून बोलावलं व म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहे. हालेलुया. एवढ्या 18 वर्षामध्ये कुणी तिला हे पण विचारलं नसेल की कशी बाई, बरं आहे का, काय दुखतंय का, काय प्रॉब्लम आहे का. पण येशूने तिला बोलावलं, ती तशाच वाकलेल्या परिस्थितीमध्ये आली आणि येशूचे फक्त पायच तिला दिसत होते, पण येशूचा आवाज तिच्या कानावर पडला. आणि येशू आज जे लोक वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे देवाच्या मार्गात जात आहे ना, मी भविष्यवाणी करत नाही, पण या वचनाच्या आधारावर आज भविष्यवाणी करतो. येशूच्या नावामध्ये आज जे वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे देवाशी प्रामाणिकपणे जे देवाच्या भवनात येत आहे, आज येशू म्हणत आहे तुम्ही तुमच्या सर्व समस्यापासून आज मुक्त झालेले आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशूने तिला पाहून बोलवलं, तिला त्याच्यातच समाधान मिळालं, कारण एवढ्या वर्षामध्ये कुणी ढुंकून पण तिच्याकडे बघितलं नाही, कुणी तिच्याकडे पाहिलं नाही, कुणी तिच्याशी बोललं नाही. प्रेज द लॉर्ड करत लांबच राहिलं, पण या बाईला येशूने पाहिलं, बोलावलं आणि तिच्याशी बोलला, बाई तुझ्या विकारापासून तू मुक्त झाली आहे. येशूने पाहिलं, बोलावलं, बोलला आणि मग हात ठेवला. असं सांगतं बायबल, त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सवळ झाली व देवाचा महिमा वमनू लागली. मला खूप आनंद वाटतो या वचनाकडे जेव्हा मी येतो, या 13 वचनाकडे जेव्हा येतो, या ठिकाणामध्ये ती सवळ झाल्याबरोबर ती नाचायला नाही लागली, ती सवळ झाल्याबरोबर त्या ठिकाणामध्ये ती फक्त बोलायला नाही लागली, ती सवळ झाल्याबरोबर बायबल सांगतं त्याच ठिकाणामध्ये उड्या मारून मारून ती देवाची महिमा करायला लागली. का? कारण ती ज्याला शरण आली होती त्याने तिला सवळ केलं होतं, म्हणून तू त्याच ठिकाणी ती त्याची महिमा वमनू लागली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच ठिकाणामध्ये ती महिमा वमनू लागली आणि इतकी देवाची तिने स्तुती केली. पण हे पाहिल्यानंतर
लोकांना आनंद झाला नाही तर सभास्थानाच्या अधिकाऱ्याला दुःख झालं. त्यांनी हे नाही पाहिलं की आपल्या सभास्थानामध्ये रेग्युलर मेंबर ही व्यक्ती आहे जी ऊन वारा पावसामध्ये पण त्या भवनामध्ये येणारी व्यक्ती आहे आणि येशूने हिला नीट केली आणि देवाची महिमा करत आहे. परंतु त्या सभास्थानामध्ये म्हणून आज सिस्टमॅटिक चर्चेसची देवाला गरज नाहीये. देवाला ऑटोमॅटिक चर्चची गरज आहे की जे ऑटोमॅटिकली आत्म्याच्या प्रेरणेने देवाची महिमा करतील. अनेक नियम आणि नाना प्रकारच्या प्रणालींमध्ये आज चर्च चालू आहे. सुरुवात तर त्याने आत्म्याने केली पण आता सर्व शारीरिक काम चालू आहे. या ठिकाणामध्ये ती देवाची महिमा वर्णू लागली आणि मधला पाठ आपण पाहिला तो काय बोलला आहे. पण येशू ख्रिस्त 16 वचनामध्ये काय म्हणतो पहा. वाचा 16 वचन. ही तर अब्राहमाची कन्या आहे. तिचं नाव माहिती नाही काय आम्हाला? तिचं नाव नाही दिलं तिकडं. येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये 2 लोकांना ही उपमा दिली आहे ज्याच्यापैकी जक्कयाला म्हणण्यात आले की हा अब्राहमाचा पुत्र आहे. वास्तविक जक्कयाविषयीची साक्ष ही होती की तो एक पापी होता. जक्कयाविषयीची साक्ष ही होती की तो पापी लोकांपुढे राहणारा व्यक्ती होता. परंतु परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये जक्कयाचं नाव बदलून त्याला अब्राहमाचा पुत्र म्हटले आणि या स्त्रीला अब्राहमाची कन्या म्हटले. का? त्या अब्राहमाविषयी थोड्या वेळापूर्वी आम्ही इब्री 11:16 वाटलं. दोन्ही वचन बरोबर नंबरनी सेम आहेत. इब्री 11:16 सांगत की अब्राहम आणि सारा त्यांचा देव म्हणून घेण्याची देवाला लाज वाटली नाही. तर मला सांगू द्या, त्याच अब्राहमाच्या कृतीने, अब्राहमाच्या क्रियेने, अब्राहमाच्या आज्ञापालनाने कित्येक वर्ष अब्राहमाला संतती झाली नाही. अब्राहमाला दिलेले अभिवचन कित्येक वर्ष पूर्ण झाले नाही. परंतु अब्राहम जसं देवाच्या मार्गात चालत होता तसंच 18 वर्ष ती कुबड घेऊन आपल्या घरातून देवाच्या भवनामध्ये प्रामाणिकपणे येत होती म्हणून तिला अब्राहमाची कन्या म्हटलेलं आहे. हालेलुया. जर तुम्हाला आज ती उपाधी पाहिजे असेल, तुम्हाला जर तुमच्या नावापुढे टायटल पाहिजे असेल, तर देवाच्या मार्गामध्ये प्रामाणिकपणे सातत्याने जो शरण येतो त्याला अब्राहमाची कन्या आणि अब्राहमाचा पुत्र म्हणण्यात येतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाची कन्या आणि अब्राहमाचं पुत्र हे नाव असंच नाही मिळेल. प्रत्येकाला अब्राहमाचे आशीर्वाद पाहिजे. पण अब्राहमाचे आशीर्वाद पाहण्यासाठी अब्राहमाप्रमाणे आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. जेव्हा पण अब्राहम गाढ झोपेत असताना, तंबूमध्ये असताना, बांधलेला पक्क्या घरात नव्हता अब्राहम. इतके मोठे मोठे अभिवचन दिले होते पण बांधलेला पक्क्या घरात नव्हता. तंबूमध्येच होता आणि तंबूमध्ये आवाज आला की अब्राहम म्हटलं की उठून बाहेर जायचा. आमचा शाळेचा टाइम झालाय, एक्झामचा टाइम झालाय, कॉलेजचा टाइम झालाय, आया बोलून बोलून थकतात पण पोरं उठत नाही. अब्राहमाचा पुत्र हा आशीर्वाद किंवा हे लेबल जर माझ्यावर पाहिजे असेल तर मला माझ्या जीवनामध्ये ती चिकाटी आणि सातत्याने प्रामाणिकपणे त्याच्या मार्गात मी चाललंच पाहिजे. उत्तर मिळू अगर ना मिळू पण मी त्याच्या मार्गात चालत राहील. हालेलुया. येशूने त्या सभास्थानामध्ये त्या कुबडी स्त्रीला, काही लोकांनी शापित म्हणून लेबल दिला असत, त्या कुबड्या स्त्रीला 7.5 म्हणून बोलत असतील, त्या कुबड्या स्त्रीकडे लोक पाहून तोंड वाकडं करत असतील, पण येशूने त्याच ठिकाणामध्ये तिला फक्त आरोग्य दिलं नाही, तिला एक नवीन नाव पण दिलं. 18 वर्ष त्या दुःखात पण, त्या समस्येत पण, त्या यातनेत पण तिने देवाचा मार्ग, देवाचं भवन, देवाची उपासना, देवाची आराधना सोडली नाही. म्हणून ती त्या क्षणी ज्या बरी झाली तिने त्या लोकांसमोर दाखवलं की मी पण आता देवाची महिमा वर्णू शकते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आज हा महत्वाचा संदेश आहे. ही स्त्री जिला 18 वर्ष देवाची महिमा करण्यासाठी कुठल्याही प्रकारची चांगली परिस्थिती नव्हती, पण जशी ती बरी झाली, जशी ती निरोगी झाली, तिने देवाची महिमा त्याच ठिकाणामध्ये केली. आणि बायबल सांगतं येशूने त्या सभास्थानामध्ये कुठल्या नामी मोठ्या व्यक्तीला, महायाचकाला किंवा त्याच्या कुटुंबातील कुठल्या स्त्रीला नाही, या स्त्रीला सांगितलं ही अब्राहमाची कन्या आहे. का? मला माहीत आहे की 18 वर्ष तिने या यातनेत माझं भवन सोडलं नाही. हालेलुया. जे लोक आपल्या वाईट परिस्थितीमध्ये पण आपल्या देवाला शरण येतात, येशू त्यांना ओळखतो,
येशू त्यांना पाहतो, येशू आपल्या वचनाद्वारे त्यांना बोलवतो, येशू त्यांना स्पर्श करतो, येशू त्यांना नीट उभं करतो, येशू त्यांना महिमा करण्यासाठी उत्तेजित करतो आणि येशू त्यांना एक नवीन नाव देतो, अब्रामाची कन्या आणि अब्रामाचा पुत्र, जे आपल्या देवाशी प्रामाणिक राहून त्याला शरण येतात आणि त्याच्याच मार्गाने चालतात. प्रभू करो या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ. थँक्यू जीजस.